नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार समोरील एक्सटेंडेड फॉरकॉस्ट रेंज मॉडेलमध्ये आपण जर बघितलं तर सव्वीस नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालखंडात महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे मात्र तीन डिसेंबर ते नऊ डिसेंबर किंवा दहा डिसेंबर ते सोळा डिसेंबर आणि सतरा डिसेंबर ते तेवीस डिसेंबर या कालावधीत पावसाचं प्रमाण कमी होत जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसते आहे त्यामुळे महाराष्ट्रात भविष्यात पावसाची शक्यता नसल्याचं हे मॉडेल सांगतं आहे समोरील सॅटेलाईट इमेजचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता उत्तर भारतामध्ये सध्या एक डब्ल्यू डी पश्चिमी आवर्तन सक्रिय आहे आणि त्यामुळे उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी होत असल्यामुळे उत्तर भारताच्या जवळील जम्मू काश्मीर पंजाब हरियाणा राजस्थान उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या भागात थंडीचं वातावरण आहे मात्र महाराष्ट्रात सध्या थंडीचं प्रमाण कमी आहे सध्या आपण बघू शकतो की दक्षिण भारतामध्ये असलेल्या पावसाच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण थोडं कमीच आहे परंतु गेल्या दोन दिवसापासून थंडीचं प्रमाण थोड्या प्रमाणात जाणवू लागलं आहे महाराष्ट्राची समोरील इमेज आपण जर बघितली तर या इमेजमध्ये आपल्याला दक्षिणी किनारपट्टीला महाराष्ट्राच्या म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुण्याचा पूर्वेकडील भाग सोलापूर लातूरपूर उस्मानाबाद बुलढाणा बीड नांदेड यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर या जवळपास या जिल्ह्यांमध्ये एक ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे पाऊस पडण्याची क्षमता केवळ सोलापूर लातूर उस्मानाबाद सांगली या भागात विरळ स्वरूपात अगदी हलके थेंब पडण्याची शक्यता आहे बाकी पावसाची क्षमता ह्या ढगांमध्ये नाही परंतु थोडी ढगाळ परिस्थिती झालेली आहे दक्षिण भारतात सध्या पावसाचं वातावरण आहे एक क कमजोर असलेला कमीदाब हा दक्षिण भारतात सक्रिय आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता की कमीदाब हा हो तामिळनाडूवर आहे आणि भविष्यात तो अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता काही मॉडेलमध्ये दाखवण्यात येते त्याचवेळेस एक मोठा कमीदाबाचं क्षेत्र व्हिएतनाम कंबोडिया या भागातून एक मोठं क्षेत्र हे भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता पुढील काही दिवसामध्ये आहे समरील इमेजमध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण हे दक्षिण भारताच्या दरम्यान आहे त्यामुळे त्याचा भविष्यात होणारा प्रभाव आपण लक्ष ठेवून आहोत स्कायमेट वेदरचा हवामान अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे या हवामानाच्या अंदाजानुसार आपल्याला तीस तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला पाऊस होण्याची शक्यता आहे याच मॉडेलनुसार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी एक तारखेला वर्तवण्यात आलेली आहे आपण हीच बाब दोन तारखेला बघितली तर दोन तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल अशी परिस्थिती असणार आहे तीन तारखेला मात्र ही परिस्थिती असणार नाही यात बदल झालेला असेल असं या ठिकाणी दिसतंय याही इमेज बदलू शकतात चार तारखेपासून पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात असणार नाही तीस तारखेला आपल्याला अरबी समुद्रात एक तीव्र कमी दाब दिसतो एक तारखेला त्याची तीव्रता वाढते मुंबई किनारपट्टीच्या दरम्यान एक डिप्रेशन तयार होतं हे डिप्रेशन मुंबईच्या दिशेने सरकतं काही प्रमाणात गुजरातच्या दिशेनेही सरकत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रावरचा त्याचा प्रभाव कमी होतो मात्र मोठा धोका टळला असला तरी महाराष्ट्रात त्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे या दरम्यान आपण समोरील इमेजमध्ये बघू शकतो की बंगालच्या उपसागरात एक तीव्र चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की विशाखापट्टणमजवळ असा लँडफॉल होईल असं या मॉडेलने दाखवलं होतं परंतु आत्ताच्या क्षणी आपल्याला त्याचा लँडफॉल विजयवाड्याला होताना दिसतो आहे विजयवाड्याला पोहोचण्यापूर्वी त्याचं शंभरी पार वेग होतो आहे हे आपण या ठिकाणी बघ बग, बघितलं पाहिजे आपण बघू शकता की शंभरी पार त्याचा वेग होण्याची शक्यता आत्ताच्या अंदाजानुसार आहे सारखा बदल होतो आहे या सिस्टममध्ये सकाळपासून आपण बघतो कालपासून जवळपास तीन दिवसापासून या सिस्टमचा आपण अंदाज घेतो सारखा बदल यामध्ये होतो आहे बदलत्या हवामानामध्ये आपल्याला हेही बघितलं पाहिजे की विज विजयवाडाला लँडफॉल झाल्यानंतर त्याचा वेग कमी होईल आणि भूभागावर येऊन ते पुन्हा एकदा पूर्वेला उत्तर पूर्वेला सरकतं आहे सहा तारखेला पुन्हा एकदा ते कलकत्त्याजवळ जाऊन बंगालच्या उपसागरात तीव्र आहे त्यामुळे विशेष म्हणजे याची दिशा बदलत असल्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर जरी परिणाम झाला नाही तरी एक सिस्टम चक्रीवादळात रूपांतरित होईल असा अंदाज आहे एकोणतीस तारखेवरूनपासून आपण महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज घेतला तर एकोणतीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दुपारनंतर ह्या पावसाचा वेग वाढेल अशी शक्यता आहे मेघगर्जेनेसह पाऊस रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता एकोणतीस तारखेला आहे तीस तारखेची परिस्थिती आपण बघू शकता तीस तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये आणि धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ता एक तारखेला पुन्हा एकदा तीव्र कमीदा बारवी समुद्रात तयार होईल त्याची एक डिप्रेशन तयार होऊन ते थोडं किनारपट्टी भागात सरकेल त्यामुळे दोन तारखेला मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होईल नाशिक जिल्ह्यातही पावसाचं वातावरण असेल धुळे आणि नंदुरबारमध्ये पावसाची परिस्थिती असेल त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल दोन तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचं वातावरण तयार होईल मात्र तीव्र कमी दाबाचा प्रभाव दोन तारखेलाच नाहीचा होईल थोडं विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विरळ स्वरूपात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दोन आणि तीन तारखेला राहील आपण समोरील इमेजमध्ये बघू शकता एक चक्रीवादळ विजयवाड्याच्या दरम्यान धडकेल अशी शक्यता आहे अत्यंत वेगवान पद्धतीने हे विजयवाड्याला येईल अशी आत्ताची शक्यता आहे यात सारखा बदल होतो आहे त्यामुळे आपण नवीन नवीन अपडेटमध्ये त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत हे भूभागावर सरकेल आणि भूभागावर सरकल्यानंतर त्याचा थोडा प्रभाव कमी होईल शिवाय ते भूभागावर सरकल्यानंतर पाच तारखेला विशाखापट्टणम भुवनेश्वर असं कलकत्त्याकडे सरकणार आहे त्या दरम्यान विदर्भात थोडं पावसाचं प्रमाण निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र त्याचा प्रभाव फारसा महाराष्ट्राला जाणवणार नाही जाऊन सहा तारखेला पुन्हा त्याला तीव्रता वाढेल अशी शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वैरज